सर्वांना नमस्कार. आपल्या विद्या प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या एक दिवसाच्या या शिबिरासाठी जमलेले संस्थेचे सर्व पदाधिकारी, आचार्य सर, ढवान सर, त्यांचे मित्र, कार्यवाह म्हणून जबाबदारी ज्यांच्यावर आता नुकतीच मिळालेली असे सुहास देव, उपस्थित सर्व संस्थेचे अन्य पदाधिकारी, मिलिंदजी नाईक ज्यांचं सत्र काही काळ मी आत्ता ऐकू शकलो, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि प्रशासकीय कर्मचारी बंधू भगिनी, आत्ता माझ्यापुढं दोन तीन आव्हानं आहेत. ती दोन तीन आव्हानं अशी आहेत की पुण्यातल्या शिक्षकांच्या पुढे बोलायला मी 5 सप्टेंबरला आलो होतो गेल्या वर्षी, आणि त्यामुळं पहिला फोन सुहासरावांचा आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की अहो मी येऊन गेलो तुमच्या शाळेत, आता एवढ्या काळात परत मी नवीन काय सांगणार असं, पण ते म्हणाले की तुम्ही या, त्यामुळं आपल्यावरती काय आपत्ती ओढवली याची जाणीव पुण्यातल्या शिक्षकांना आहे, परंतु बाकीच्यांना पण त्याचा अनुभव तेवढाच आला पाहिजे म्हणून कदाचित ही योजना झाली की काय असं वाटण्याचा संभव आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, आजचं वेळापत्रक जे दिवसभराचं होतं त्याबद्दल देखील आमची परवा दिवशी प्रत्यक्ष चर्चा झाली. आचार्य सर आले होते, सुहास देव आले होते, आणि आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये एकूण शिबिरामध्ये 3 मांडणीची सत्रं झाली. माझं आहे ते 3रं आहे आणि तिन्हीचे विषयांचे शीर्षक वेगवेगळे आहेत, थोडेसे काही मुद्दे वेगळे असतील, परंतु मानवी स्वभाव असा आहे की सलग किती वेळ ऐकायचं ही एक मर्यादा आपल्या सगळ्यांच्यावरती असते, आणि म्हणून ते मी वेळापत्रक बघितलं की 2 ते 3 ते परस्पर चर्चा, मग 3 ते 4 नाईक सरांचं सत्र, 4 ते 5 माझं सत्र, असं म्हटल्यानंतर मी नारायणरावांना असं विनंती केली की अहो जरा मध्ये चहापान वगैरे द्या थोडंसं लोकांना, म्हणजे माझं भाषण ऐकणे इतका धीर तरी गोळा होईल त्यांच्याकडे, आणि ते सुधीरचं भाषण धीरयुक्त अंतकरणानं ऐकू शकते. अजून एक असं त्यांनी मला सांगितलं की बाहेरगावचे बरेच शिक्षक आहेत आणि त्यांना जायचं आहे, म्हणून मी मग अशी विचारायला सांगितलं की ज्यांना एस टीनं जायचं आहे असे किती लोक आहेत, तर ते बरं आहे की आज एस टीनं जायचं आहे असे लोक कोणी नाही आहेत, गाड्यांची स्वतंत्र व्यवस्था करून आलेत, तेव्हा आता माझी गाडी चुकेल असं म्हणण्याची भीती नसलेले शिक्षक किंवा सर्व घटक या ठिकाणी आहेत. आणि 3रं असं आहे की ज्यावेळेला मला असा विषय तुम्ही मांडायला याल का असं म्हणून मी विचारायला सुरुवात केली, काही मुद्दे मी माझ्या मनाशी गोळा केले, मग परवा दिवशी आमची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही मुद्दे सांगितले, आणि मी नारायणरावांना असं म्हटलं की माझे मुद्दे आणि तुमचे मुद्दे जर सांगायचे झाले तर मला किमान 1.5-2 तास हे बोलावंच लागेल. आता घरी जायचे वेळ लागलेले असताना एवढं 1.5-2 तासाचं तुमचं कितीही भारी जरी असलं तरी कोण ऐकणार ना, असे सगळे आव्हानं असताना मला तुमच्यासमोर बोलायचं आहे, परंतु काही मुद्दे आपल्या समोर मोकळेपणानं मांडावेत असा विचार करून मी आपल्या समोर बोलतो. आणि आपण सगळेजण श्रोतृवृंद आहात, याच्यामध्ये बहुसंख्येनं महिला आहेत, पुरुषवर्गही आहे मोठ्या प्रमाणावरती, परंतु मी असं म्हणतो की आपण सगळेजण श्रोते कसे आहात, आपण सगळेजण श्रोते हे मातृहृदयाचे आहात. तर मातृहृदय कसं असतं किंवा मातेचं वर्तन कसं असतं याचं वर्णन अनेकांनी अनेक पद्धतीने केलं. माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, संत ज्ञानेश्वर असं म्हणतात की का बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, जोज करुणी माऊली जोज वीत असे. त्यामुळे तुम्ही मातृहृदयाचे असल्यामुळे मी बोललो काय, कसं बोललो काय याच्यापेक्षा बोलतायत वा, हां बोला बोला असं म्हणून तुम्ही प्रोत्साहन देऊन ऐकाल अशी माझी खात्री आहे. आणि हे सगळ्या या पार्श्वभूमीवरती माझे मुद्दे मी मांडायला सुरुवात करतो. आत्ताचा जो आपला सगळ्यांचा गट आहे तो ज्याला संमिश्र गट असं म्हणतात अशा पद्धतीचा आहे, म्हणजे आपल्यापैकी काही जणांच्याकडे कार्यालयीन जबाबदारी आहे, काही जणांच्याकडे शिक्षक म्हणून जबाबदारी आहे, काही जण शाळेचे पदाधिकारी आहेत, काही जण संस्थेचे पदाधिकारी आहेत, असं वेगवेगळ्या पद्धतीचे घटक या ठिकाणी आहे. आणि एका चांगल्या विचार घेऊन पुढे चालणाऱ्या मार्गक्रमणा करणाऱ्या संस्थेचे सर्व आपण घटक असताना सर्वांना लागू पडतील असे कोणते मुद्दे आहेत असा मी विचार केला, ज्याला हल्लीच्या भाषेत देअर शुड बी सम जेनेरिक पॉईंट्स, की तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही मुख्याध्यापक आहात का, तुम्ही संस्थेचे पदाधिकारी आहात,
ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हा मुद्दा प्रत्येकाला लागू आहे असे काही मुद्दे माझ्या मनात आले आणि अर्थातच आचार्य सरांनी मला काही मुद्दे सुचवले असं म्हणून मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडणार. सगळ्यात पहिल्यांदा मला मुद्दा असा मांडायचा आहे की ज्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करतो शिक्षण क्षेत्रातले एक जबाबदार घटक म्हणून, त्याच्यामध्ये अतिशय एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्यामध्ये परस्पर खुला असा संवाद असला पाहिजे. आता असं म्हटल्यानंतर आपल्या बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न येईल की सर तुम्ही काय सांगता, आमच्याकडं एवढं स्मार्टफोन नावाचं एक यंत्र आहे, त्याच्यामध्ये व्हॉट्सॲप नावाची एक सुविधा आहे, धडकन मी मेसेज पाठवलं की सुहासरावांना कळतं, सुहासरावांनी काय बोललं की मला कळतं, हे सगळं असताना तरी परस्पर खुला संवाद कशाला पाहिजे. दलाई लामांनी एका कवितेत म्हटलं की संपर्काची साधनं वाढली पण संवाद मात्र कमी झाला. आता दलाई लामांसारखी एक ज्येष्ठ व्यक्ती ज्यांच्या मागे एक सगळं असं विलक्षण असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे, ते म्हणते त्यावेळेला आपल्याला विचार करायला, त्यामुळे खुला संवाद असला पाहिजे. मला पटलं नाही, उदाहरणार्थ मी समजा काही जणांचं नाव घेऊन बोललो तर त्यांच्याबद्दलच मला बोलायचं असं कृपा करून समजू नका, नाहीतर मग ते गणितात अ समजा ब समजा ब नी कळला असं म्हटलं की ते कशातनं काही कळत नाही. म्हणून मी नाव घेऊन बोलतो पण तसं आहेच असं मानू नका समजण्यासाठी. उदाहरणार्थ सुहासरावदेव यांची माझी जुनी ओळख आहे. मला एखाद्या एखाद्या दिवशी वाटलं की सुहासरावांचं हे काही बरोबर नाही झालं गड्या, तर समोर जाऊन मला त्यांना सांगता आलं पाहिजे की सुहासराव तुम्ही अमुक केलं अमुक असं बोललात पण ते योग्य नाही, किंवा त्यांना असं वाटलं. मला सुहासरावांबद्दल जे वाटतंय ते मी नारायणरावांना सांगायचं, नारायणरावांनी मला जे वाटतंय ते सुहासरावांबद्दल सांगायचं, असं जे चाललेलं असतं याच्यातनं अनेक प्रश्न निर्माण होतात. एवढा खुळेपणा आपल्याकडे आहे ना, खुलेपणा आपल्याकडे आहे ना, त्यावेळेला असा मनमोकळा संवाद असला पाहिजे. आणि संवाद हा केवळ शब्दांनी होतो असं समजण्याची मात्र चूक आपण करत नाही. जे संवाद कौशल्य या विषयाशी संबंधित आहे त्यांना असं माहिती आहे की दोन प्रकारांनी संवाद होतो, शब्दे गुण संवाद असा पण असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे शब्द आणि त्याची देहबोली याच्यामध्ये समानता आहे किंवा त्याच्यामध्ये समांतरपणा आहे की नाही हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे असा खुला संवाद आपल्याकडे असला पाहिजे आणि असं मन मोकळं केल्यानंतर बरं वाटतं. रमण प्रशालेचे माजी मुख्याध्यापक होते, आपण बऱ्याच जणांनी त्यांचं नाव कदाचित ऐकलं असेल. त्यांचं नाव श्रीयुत भालचंद्र पुरंदरे, संजय पुरंदरे म्हणून ते बऱ्याच जणांना माहिती आहे. तर त्यांनी आपल्या अनुभवांचं एक पुस्तक लिहिलं आहे रमण बागेवरती आणि मी पण त्यांच्याबरोबर काही काळ मयसूमध्ये काम केलं, म्हणजे ते नियोग मंडळाचे पदाधिकारी आणि मी एक आजीव सभासद मंडळाचा सदस्य म्हणून. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी मुख्याध्यापक असताना असं करायचो की मुख्याध्यापकांच्या पदाला असं आहे की सदैव काही ना काहीतरी चालू असतं शाळेमध्ये, म्हणजे अशा अर्थाने. आणि त्यामुळं मग यांची तक्रार त्यांच्याविरुद्ध, त्यांचं म्हणणं यांच्याविरुद्ध असं होतंच. त्यावेळेला मी म्हणा त्यांनी सांगितलं की मी एक गोष्ट निश्चितपणे करायचो, दोघांना एकत्र बोलवायचं, मी वेळ काढायचो आणि आता बोला, माझ्यासमोर बोला, एकमेकांशी थेट बोलायचं. असं सांगून अशा संवादातनं बरेच प्रश्न सुटले असा माझा अनुभव आहे असं त्यांनी सांगितलं. रमणबाग शाळेसारख्या शाळेच्या मुख्याध्यापक पदावरती दीर्घकाळ ज्यांनी काम केलं अशांचा अनुभव आहे. संस्था जीवनात देखील असं होतं. या संस्थेत काम करणारे आपण सगळेजण एक प्रामाणिक उद्देश घेऊन चाललो, प्रामाणिक उद्देशाबद्दल कोणाचीही शंका नाही आहे, परंतु प्राधान्यक्रम मागेपुढे होत असतो. मला जी गोष्ट पहिली महत्त्वाची असते ती दुसऱ्यांना वाटतेच असं नाही, किंवा उलट अर्थानं पण तसं होतं. अशा वेळेला मोकळा संवाद जर नसेल तर मग त्याच्यातनं घोटाळे व्हायला सुरुवात होतात. मग एखादा शब्द, एखादा वाक्य, एखादा प्रसंग, एखादी कृती याच्यातनं दुरावा उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिली गोष्ट मला असं सुचवायचं की आपल्यामध्ये खुलेपणाचा संवाद असला पाहिजे. मग तो शिक्षकांच्यामध्ये असला पाहिजे, शिक्षक मुख्याध्यापकांच्या मध्ये असला पाहिजे, मुख्याध्यापक अन्य पदाधिकारी, मुख्याध्यापक संस्थेचे प्रतिनिधी, संस्थेचे पदाधिकारी आणि असं सगळ्या गटांच्यामध्ये असा संवाद असला पाहिजे. दुसरा मला महत्त्वाचा मुद्दा सुचवायचा आहे तो म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आयुष्यामध्ये नेहमी असते यश मिळवायचं संस्थागत जीवनामध्ये आणि ती म्हणजे संघभावना. संघभावना महत्त्वाचे वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल आपण सगळेजण प्रभावीपणे बोलू शकतो. परंतु संघभावनेची मूलभूत तत्त्व काय असं ज्या वेळेला विचार करायला लागतो त्यावेळेला असं वाटतं की मी सांगतो, माझा एवढा अनुभव आहे, माझी एवढी तळमळ आहे, माझी एवढी क्षमता आहे, माझं एवढं कर्तृत्व आहे, तरी तुम्ही कसं काय ऐकत नाही असं काही वेळेला वाटण्याचा एक धोका असतो किंवा एक शक्यता असते.
स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी एक वेगळं वचन दिलं या पद्धतीनं या संदर्भामध्ये. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की तुम्हाला चांगला नेता व्हायचा आहे ना, तर तुम्ही चांगले अनुयायी बनायला शिका. आता हे वाक्य किती विलक्षण आहे हो. समाजामध्ये असं वाटतं की नेते म्हणजे कोण. तर उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये 2 महिन्यांपासून लोकसभेचे निवडणुका झाल्या आणि त्याच्यातून कोणीतरी सगळेजण त्या त्या ठिकाणचे निवडून आले ते म्हणजे नेते. राजकारणातले म्हणजे नेते, औद्योगिक क्षेत्रातले म्हणजे नेते. परंतु शाळेचा विचार करताना आपण सुद्धा एका वर्तुळामध्ये आपण देखील नेते आहोत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ शाळा समिती नावाची एक व्यवस्था असते, त्या शाळा समितीमध्ये जे संस्थेच्या वतीनं पदाधिकारी म्हणून काम करतात ते त्या ठिकाणी नेते आहेत. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक ही सगळी जी पदावली ती त्यांच्या संदर्भात नेते आहेत. सर्व शाळांमध्ये मगाशी ज्याचा उल्लेख झाला तशी पथक रचना किंवा कुलरचना असते, कुलनेते म्हणून जे काम करतात ते त्या कुलाचे नेते आहेत. तुम्ही एखाद्या विषयाचे शिक्षक असता आणि तुमच्या विषयाची विषय समिती असते, त्या विषय समितीचे प्रमुख म्हणून तुम्ही काम करतात, तुम्ही तिथे नेते आहात, वगैरे वगैरे वगैरे. असं सर्व ठिकाणी हे नेतृत्व आहे. पण संघ भावनेमध्ये असं होतं की मी नेता असल्यामुळे मला असं वाटायला लागतं की अरे मी करतो ते बरोबर आणि बाकीचे करतात ते मग मी नेता असल्यामुळे बाकीच्यांनी कसं काय वागावं मग मी सांगेल तसं वागावं असं वाटायला लागतं आणि मग इथे गडबड होते. आपल्या देशामधला सर्वात लोकप्रिय खेळ म्हणला म्हणजे तो क्रिकेट. तर त्या क्रिकेटमध्ये एक विलक्षण उदाहरण आहे, अनेक आहेत परंतु आत्ता थोडंसं ते ताजं असल्यामुळे मी ते देतो की आपल्याला माहिती की जगामधल्या सार्वकालिक महान फलंदाजांच्यामध्ये सचिन तेंडुलकर यांची गणना होते आपल्याला माहिती. एक काळ असा होता की ते भारतीय संघाचे कर्णधार म्हणून काम केलं, परंतु एका टप्प्यावरती लक्षात आलं की कर्णधार म्हणून आपल्याला काम करणं शक्य नाही, आपल्याला वैयक्तिक खेळावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे म्हणून ते कर्णधार पदावरनं दूर झाले किंवा दूर केले वगैरे वगैरे. तो तपशिलाचा भाग आपण सोडून देऊ. परंतु दुसऱ्या कोणाच्या तरी नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकर ज्यांना लिव्हिंग गॉड ऑफ द क्रिकेट असं अनेक लोक म्हणतात असं खेळतात, मग ते कसं संघ भावनेनं काम करतात. तर त्यावेळेचे जर आपण सामने जर बघितले असतील किंवा नंतर केव्हा तरी आपण बघितलं तर आपल्या लक्षात असं येईल की सचिन तेंडुलकरांसारखा एक दैवी गुणवत्ता असलेला एक महान व्यक्ती देखील संघ भावनेनं प्रेरित होऊन कसं काम करतो हे बघण्याचं एक आदर्शवत उदाहरण आहे असं मला ते वाटतं. त्यामुळं ही संघ भावना ही परस्पर पूरक असली पाहिजे आणि ती सर्वांच्यामध्ये एकमेकांना जोडणारी, एकमेकांना पुढे नेणारी असली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे कारण जी आव्हानं आपल्यासमोर उभी आहेत त्या आव्हानांच्यावरती मी एकटा तोंड देईन असं जगातल्या कुठल्याही माणसानं किंवा भारतातल्या कुठल्याही माणसानं म्हटलं तर त्याच्या एक खोटं असं दुसरं विधान असणार नाही. कारण समस्या ह्या समाजाच्या आहेत, समस्या ह्या देशाच्या आहेत, समस्या ह्या जगाच्या आहेत असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला कोणीही एक व्यक्ती त्याला पुरी पडू शकत नाही हे निःसंशयपणे खरं आहे. त्यामुळे आपलं जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधली जी काही आव्हानं, समस्या किंवा आपली उद्दिष्ट हे सगळं पूर्ण करण्यासाठी म्हणून ही संघ भावना अतिशय आवश्यक आहे. आणि मग या संघ भावनेचा एक जोपासना करावी लागते, कळत नकळत ती होते किंवा कळत नकळत होत असताना ती आपल्या लक्षात येत नाही. आणि संघ भावनेची जोपासना करण्यासाठीचे विविध उपक्रम अनेक ठिकाणी सांगितले जातात. त्याच्यातला एक महत्त्वाचा उपक्रम जो आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी देखील सांगितला की ओम सहना भवतु, आम्ही एकत्र येऊन भोजन करूया. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेचं आमचं एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे, तर त्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये अशी गेली अनेक वर्ष पद्धत आहे की दुपारी त्यांची जी जेवणाची वेळ असेल त्या जेवणाच्या वेळेला त्यांचे जे संचालक आहेत म्हणजे प्राचार्य तिथपासून ते सर्वजण असे एका टेबलावरती जेवायला बसतात. मग तुझ्या डब्यात भाजी कुठली, माझ्या डब्यात भाजी कुठली वगैरे वगैरे असं सगळा अनौपचारिक संवाद होतो. आणि मी काही दिवसांपूर्वी मुंबईला एका वेगळ्या निमित्तानं गेलो होतो, एका साप्ताहिकाच्या कार्यालयामध्ये मी गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर पण त्यांनी मला सांगितलं की आम्ही असंच करतो की दुपारी आम्ही हमखास एकत्र जेवायला बसतो. आता हा जो प्रयत्न आहे तो अधिक डोळसपणानं केला पाहिजे. मग कधी तिथं तुमच्या असलेल्या तत्कालीन गोष्टींची चर्चा होईल किंवा नाही होईल, परंतु संघ भावना विकसित करण्यासाठी म्हणून हा एक उपक्रम आहे. असे अनेक उपक्रम आहेत परंतु ते आपल्याला जाणीवपूर्वक केले पाहिजेत, डोळसपणानं केले पाहिजेत. आणि मग ही संघ भावना बळकट असली की मग आव्हान कुठलं जरी असेल तरीसुद्धा त्या आव्हानाला तोंड देण्यासारखा आपला संघ म्हणजे आपला गट तयार होतो आणि आपण त्या आव्हानांना सामोरं जाऊ शकतो.
पुढचा मुद्दा आहे तो आपण ज्या शैक्षणिक संस्थेचं काम करतो त्या शैक्षणिक संस्थेच्या बाबतीमध्ये आपण एक उद्दिष्ट घेऊन काम करतो आहे. पुणे शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत, परंतु विद्याप्रतिष्ठान महाराष्ट्राचं म्हणून काहीतरी एक वेगळे पण आहे हे आम्ही ठरवलं. आम्ही ते जोपासत जोपासत पुढं चाललो आणि त्याच्यात भर घालण्याचा आम्ही खटाटोप प्रयत्न नेहमी करतो. त्याच्यासाठी म्हणून आमची विद्याप्रतिष्ठान महाराष्ट्र. मग अशा कोणत्या तरी गोष्टींचा आपल्याला विचार केला पाहिजे की आमच्याकडे येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे तो अगदी खेळवाडीपासून ते इयत्ता 12वीपर्यंत असं साधारणपणे आपल्या विद्यार्थ्यांची ही सगळी संख्या आहे किंवा विद्यार्थ्यांचा वयोगट आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी म्हणून काही गुणात्मक उद्दिष्ट ठेवलं पाहिजे आणि काही संख्यात्मक उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. संख्यात्मक उद्दिष्ट ही तुलनेनं समजायला सोपी गोष्ट आहे, कारण ती तुम्हाला मोजता येते. उदाहरणार्थ आमच्या शाळेमध्ये या गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये उदाहरणार्थ 545 विद्यार्थी होते. पुढच्या वर्षी आमच्या शाळेमध्ये 650 विद्यार्थी असतील. हे मोजता येतं, त्याच्याबद्दल प्रयत्न करता येतात आणि ते साध्य झालं की नाही हे आपल्या लक्षात येतं. अशी संख्यात्मक उद्दिष्ट आपल्याला ठेवली पाहिजे. मग संख्यात्मक उद्दिष्ट केवळ संख्येचं असेल असं नाही, संख्यात्मक उद्दिष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं पण आपण ठेवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आता शैक्षणिक गुणवत्तेचा मापदंड म्हणजे होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा असं साधारणपणे समाजामध्ये मानण्याची पद्धत आहे. तर उदाहरणार्थ आपण असं ठरवलं की यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत आमचे इयत्ता आणि 10वीचे जे गुणवान विद्यार्थी त्यांच्यामध्ये अमुक टक्का वाढ होईल, मग ते तुम्ही आकड्यामध्ये तुम्ही रूपांतरित कराल. म्हणजे उदाहरणार्थ गेल्या वर्षी आमचे सर्वात गुणवान 15 विद्यार्थी असतील, तर यावर्षी आमचे ते 20 जातील. हे एका बाजूला जसं उद्दिष्ट आहे तसं दुसऱ्या बाजूला आम्ही असं उद्दिष्ट घेऊ शकतो की आमचे 9वीचे विद्यार्थी जेमतेम उत्तीर्ण होताना ते 35-40% दरम्यान झाले. आपल्याला माहिती असतं, जरी शासनाच्या परिभाषेमध्ये आपल्याला ते सांगता येत नसतं ते आपल्याला माहिती असतं. तर आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की या 35-40 गटामधले आमचे विद्यार्थी आता निःसंशयपणे 40-45, 45-50 या गटात जातील असं आपल्याला संख्यात्मक उद्दिष्ट ठेवता आलं पाहिजे. अशी वेगवेगळी उद्दिष्टं, उदाहरणासाठी मी 2 सांगितली, परंतु आपण विचार करू शकतो. गुणात्मक उद्दिष्टांचं असं आहे की गुणात्मक उद्दिष्टांचं वर्णन करता येतं, पण ते मोजायचं कसं हा एक फार मोठा प्रश्न आहे. कारण मी सांगितलं की उदाहरणार्थ माझ्यामध्ये खूप गुण आहेत असं मी सांगितलं, किंवा मी कुणाबद्दल तर राहिले याच्यात अमुक एक गुण आहे, पण तो अमुक एक गुण नेमका आहे किती असं मोजण्याचं साधन तर जगात माझ्या माहितीप्रमाणे नाही. उदाहरणार्थ मी परवा बोलत होतो त्यावेळेला मी असं म्हटलं की आमच्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांच्यावरती देशभक्तीचा संस्कार हा झालेला आहे, हे आमचं गुणात्मक उद्दिष्ट आहे. आता देशभक्ती मोजण्याची फुटपट्टी काय, आत्ता जो एकूण राजकीय किंवा सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये जी चर्चा चालली ती आपण सोडून देऊयात, मला तिकडं जायचं नाही. परंतु उदाहरणार्थ आम्ही असं उद्दिष्ट ठरवलं की मोजण्यासाठी म्हणून की खेळवाडीचे पहिले 2-3 सोडून द्या, परंतु इयत्ता 1-12 असे आमचे विद्यार्थी आहेत. पहिली गोष्ट आम्हाला ठरवता येऊ शकते की आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं 1-12 विद्यार्थ्यांचं संपूर्ण वंदे मातरम हे गीत पाठ असेल. पण हे गुणात्मक उद्दिष्ट तिथं संपत नाही, कारण एकच मोजपट्टी तुम्ही 1 विद्यार्थ्याला आणि 12 विद्यार्थ्याला लावता असं तुम्ही म्हणाल, तर त्याच्यामध्ये आपण तुम्ही टप्प्याटप्प्याने विकास होतो आहे की नाही याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे 1-2 विद्यार्थी पाठ करतायत, 3-4 विद्यार्थ्यांना कदाचित त्या शब्दांचे अर्थ व्यवस्थित सांगता येतात, 5-6 विद्यार्थ्यांना त्याच्यातली एखाद दुसरी गोष्ट सांगता येईल, एखाद दुसरा ऐतिहासिक संदर्भ सांगता येईल, वगैरे वगैरे असं करत 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 11वी 12वीपर्यंतचे विद्यार्थी संपूर्ण वंदे मातरमचा एकूण जो ऐतिहासिक सांस्कृतिक जो त्याचा प्रभाव आहे, त्याचा संचित आहे, त्याचा इतिहास आहे, त्याचा परिणाम आहे, याच्याबद्दल आमचे विद्यार्थी 10 बोलू शकतील असं एक उद्दिष्ट आपल्याला ठेवता येऊ शकतं. हे झालं गुणात्मक उद्दिष्ट. आणखीन एका प्रकारे गुणात्मक उद्दिष्टाचं मी वर्णन करतो समजण्यासाठी. आमचे सर्व विद्यार्थी हे भारताचे जबाबदार नागरिक आहेत, हे आमचं उद्दिष्ट असू शकतं. आणि मग त्याची मोजपट्टी काय, तर उदाहरणार्थ इथून शाळेतनं बाहेर पडताना विद्यार्थी बाहेर कसे पडतात, अर्थात प्राथमिक वर्गामधले जे विद्यार्थी असतात ते आई वडिलांच्या मदतीशिवाय जात नाहीत, परंतु त्याच्या पुढे आपल्याला बघता येईल की मग तो चालताना कसा चालतो, आपण बारकाईने निरीक्षण करू शकतो, वाहतुकीचे नियम पाळतो की नाही,
सायकलवर जरी असला तरी तो सिग्नलला थांबतो की वगैरे वगैरे वगैरे, असं तपशीलात आपण करू शकतो. त्यामुळं असं संख्यात्मक उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे आणि गुणात्मक उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. आजचा जो आपला दिवसभराचा शिबिराचा कार्यक्रम आहे तो एकूण पुढच्या वर्षभराची योजना करण्यासाठीचा म्हणून केलेला कार्यक्रम आहे. आणि आज आपल्या सगळ्यांच्याकडे एक अशा गोष्टींची एक म्हणजे ज्याला असं म्हणतात की मोठीच्या मोठी जंत्री यादी तयार झाली. आता आपापल्या शाळेमध्ये गेल्यानंतर काय करायला पाहिजे, तर पुन्हा एकदा वेळ काढून सर्वांनी एकत्र बसून त्याचं पुढच्या सर्व शैक्षणिक वर्षासाठीचं म्हणून नियोजन केलं पाहिजे. नाही तर एका दिवसात आम्ही तुम्हाला देशभक्त बनवतो. म्हणजे पूर्वी जुनी जी मंडळी आहेत 50 पुढची, त्यांना माहिती आहे की पूर्वी एक फाडफाड इंग्लिश शिकवणारं पुस्तक होतं, एका तासात तुम्हाला आम्ही इंग्लिश शिकू वगैरे वगैरे असे प्रतिज्ञा करून ते पुस्तक लिहिलं आणि ते खपलं पण. तसं तुम्हाला एका तासात आम्ही तुम्हाला देशभक्त बनवू असं होत नसतं. त्याला सतत प्रयत्न करावे लागतात. आणि मग ते प्रयत्न कसे असतात, तर काल पुण्यामध्ये धुवाधार पाऊस पडला होता, बाकी नगरला बोरिवलीला काय झालं मला माहीत नाही, म्हणून मी पुण्यातलं उदाहरण सांगतो की 2.5 तासामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. पण अंतिमता या पावसाचं झालं काय, अंतिमता या पावसाचं झालं असं की ते वाहून गेलं. असं आपल्या एका दिवसातल्या देशभक्तीचं होणार आहे. तुम्ही त्याच्यावरती सगळा एका दिवसात सगळा मारा कराल, तुम्ही चांगले वक्ते आणाल, चांगल्या कविता म्हणायला लावाल, चांगले गाणी पोवाडे अमुक तमुक सगळं तुम्ही कराल, एका दिवसात असं देशभक्त होतो. मग काम कसं पाहिजे, तर शेतकरी क्षेत्रामध्ये एक परिभाषा वापरली जाते की ते भीज पावसासारखं असलं पाहिजे. थोडं 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 टिप 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 पडलं पाहिजे. आता पाऊस पडण्यावरती माणसाचं नियंत्रण नाही हे बरोबर आहे, परंतु पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या शाळेमध्ये कोणत्या दिशेने उपक्रम जातील हे तर आम्ही करू शकतो. त्यामुळं आजच्या दिवसभरातलं जे पाथेय आपल्याला मिळालेलं आहे, जे सगळं माहिती ज्ञान मार्गदर्शन अनुभव आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे, त्याचा उपयोग करून वर्षभराची योजना केली पाहिजे. आणि ती वर्षभर क्रमाक्रमाने ती लागू होते ना, क्रमाक्रमाने ती पुढं जाते ना, याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि हे लक्ष असण्यामध्ये सगळ्यात ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे ते म्हणजे शिक्षक. मी पण शिक्षक आहे, संस्थेची जबाबदारी होती आहे वगैरे हा भाग सोडून द्या, परंतु मी मुळात शिक्षक आहे. पण तरीसुद्धा मी अत्यंत जबाबदारीनं हे विधान करतो की याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो शिक्षक आहे. कारण पूर्वीच्या काळच्या जर तुम्ही युद्धाची वर्णनं वाचली असतील, आता युद्धाच्या पद्धती बदलल्या, पण पूर्वीच्या काळच्या युद्धाची जी असं आहे की त्याला आघाडीची फौज म्हणलं जायचं, की ते प्रत्यक्ष समोर असायचं. शिक्षकांचं सर्वात मोठं भाग्य हे आहे की ते विद्यार्थ्यांच्या दैनंदिन संपर्कात आहे, विद्यार्थी त्यांच्या समोर आहे, त्यामुळे हे आघाडीचे घटक आहेत असं मला म्हटलं पाहिजे. आणि या शिक्षकांनी अत्यंत बारकाईनं या सगळ्या गोष्टींच्याकडे विचार केला पाहिजे. आणि मग आम्ही शिक्षक लोक कसं करतो, म्हणजे मी त्याला खूप अपवाद आहे असं मी मानत नाही, आपल्यापैकी अनेक सन्माननीय अपवाद याच्यात असू शकतात मला कल्पना आहे, परंतु साधारणपणे शिक्षकांना कोणते विद्यार्थी आवडतात याचा जर लसावी काढला, तर शिक्षकांना जे विद्यार्थी आवडतात त्यांच्याकडे एक गुण निश्चितपणाने असतो, ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तत्क्षणी धड्याखाली किंवा धड्यामध्ये ज्या शब्दात दिलेले आहेत त्याच शब्दात घडघड घडघड म्हणून आपण लिहून दाखवतो. असे विद्यार्थी शिक्षकांना आवडतात. देर इज अ टर्मिनॉलॉजी इन इंग्लिश विच सेज देर आर ऑक्युपेशनल हॅझार्ड्स. आपल्या शिक्षकी व्यवसायाचं दुर्दैवानं असं झालं आहे की आम्हाला हे विद्यार्थी आवडतात. आता हा मानवी स्वभाव आहे, कारण आम्ही एक विशिष्ट उद्देश घेऊन तळमळीनं प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांचा प्रत्यक्ष परिणाम आम्हाला लवकर दिसत असतो, म्हणून ते आम्हाला विद्यार्थी आवडतात वगैरे वगैरे हे सगळं मानवी मनाचं जे विचार करण्याची पद्धत आहे म्हणून ती मला मान्य. परंतु केवळ तेवढेच विद्यार्थी जर आम्हाला आवडत असतील तर मात्र कुठेतरी गडबड होते. आणि मग किती गडबड होते, काही वेळेला ती अतिशय लक्षात न येण्यासारखी इतकी सूक्ष्म असते आणि काही वेळेला तिचे परिणाम अतिशय गंभीर होतात. आमच्या महाविद्यालयामध्ये काही वर्षांपूर्वी महाविद्यालयाच्या वतीनं समुपदेशनाचं काम करणाऱ्या एक समुपदेशन क्षेत्रातल्या एक ज्येष्ठ त्या तज्ज्ञ होत्या, त्या
तर त्यांचं एक सत्र आम्ही आमच्या सगळ्या शिक्षकांसाठी ठेवलेलं होतं. आणि मग त्यांनी एक अनुभव सांगितला, एका शाळेतला अनुभव सांगितला, आठवी नववीतला विद्यार्थी असं. मग ते वर्गावरती शिक्षक गेले की हा विद्यार्थी काय करायचा, की आपली रचना साधारण अशी असते की इकडे फळा आहे, समोर बाग मार म्हणले, इथं कचऱ्याची पेटी असते दरवाज्यात, तुम्ही आता आला तर तिथे बसायचा. आणि तो काय करायचा, वर्ग सुरू झाला की दोन पाच मिनिटांनी असा कागद फाडायचा, त्याचा बोळा करायचा आणि असा तिकडून हे एकदम असा तिकडे टाकायचा. शिक्षकांनी एकदा बघितलं, दोनदा बघितलं, रागवून झालं, अंगठे वगैरे 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 अशा सर्व शिक्षा झाल्या. पण तरी तसं ते चालूच. त्या शिक्षकांना काय वाटलं कोणास ठाऊक, पण त्यांनी एकदा त्यांना जवळ बोलावलं, त्याची चौकशी केली. आणि त्यावेळेला त्या विद्यार्थ्याने काय सांगितलं माहिती का, तो विद्यार्थी म्हणाला, ते शिक्षक होते का शिक्षिका होत्या या तपशिलात आपण जायला नको, परंतु त्या विद्यार्थ्याने सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला शिकवत असताना त्यावेळेला तुमचं लक्ष पहिल्या दोन तीन रंगांच्याकडे असतं. मी बोळा फेकतोय म्हणून तरी तुम्ही माझ्याकडे बघाल, म्हणून मी तो बोळा फेकतो. माझी पहिली प्रतिक्रिया अशीच होती हसण्याची. परंतु मी जसा खोलवर विचार करायला लागलो त्याला लक्षात असं आलं की अरे ही किती दुर्दैवी आणि दुःखद परिस्थिती आहे. माझं काम काय आहे, माझं काम आहे ते सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आहे. परंतु माझा एक विशिष्ट चौकोन जर मी आखून घेतला असेल, एक मर्यादा मी आखून घेतली असेल, तर याच्यात दोष त्या मुलाचा नाही, तो माझा आहे असं मी विचार करायला लागलो. कळत नकळत हे होतं. त्यामुळं आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करता आला पाहिजे, आपल्या मनपटलावरती ते असले पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग सहजपणानं आपण केले पाहिजेत. आणि ह्या प्रयोगातनं वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला सामोऱ्या जातात. आता असं आहे की सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये सर्व क्षमता समान नसतात हे आपल्याला माहिती आहे. आम्ही सहज म्हणतो की एका हाताची बोटं सारखी नसतात, आम्ही सहज म्हणतो. परंतु विद्यार्थ्यांच्याकडून मात्र आम्ही अपेक्षा सारखीच ठेवतो की बरोबर एका विचारलेल्या प्रश्नाला तंतोतंत तसंच्या तसं उत्तर त्यांना द्यावं असं आम्ही अपेक्षा ठेवतो. त्यामुळे त्याच्या क्षमतांचं केव्हा तरी सवडीनं आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे आणि त्याच्या क्षमतांना आव्हान मिळेल अशा पद्धतीचे उपक्रम, अशा पद्धतीचे कार्यक्रम, अशा पद्धतीची संधी त्याला दिली पाहिजे. मी आमच्या संस्थेच्या वतीनं आमच्या शाळेमध्ये जातो, नावानिशी मी सांगतो. आमच्या संस्थेची मयेसो सौ विमलाबाई गरवारे प्रशाला आहे, त्या शाळेमध्ये मी जातो. तिथं आमचे एक माजी विद्यार्थी आहे, त्यांचं नाव जयंत पवार. पवारांच्या कुटुंबातले आहेत, पवार साहेबांचे ते मला वाटतं पुतणे आहेत. तर त्यांना मी एका कार्यक्रमाला बोलवलं. ते अत्यंत प्रतिथयश उद्योजक आहेत. सोलारिस नावाचं इथं जिम आहे कोथरूडमध्ये, तुम्ही कदाचित बघितलं असेल, ते पण आहे. आणि अजून त्यांचा वडिलांनी सुरू केलेला एक मोठा उद्योग आहे. तर त्यांना मी बोलवलं त्या कार्यक्रमात, त्यांनी असं सांगितलं आम्हाला की मी ज्या वेळेला शाळेमध्ये होतो त्यावेळेला केव्हाही माझे गुण 38-40% वरती गेले नाहीत. आणि ते बोलता बोलता असं म्हणाले की त्यावेळेच्या शिक्षकांनी जर कदाचित वेगळ्या पद्धतीनं माझ्याशी संवाद साधला असता तर कदाचित माझं आयुष्य वेगळं झालं असतं. आणि मग मला मगाचा मुद्दा जाणवला की आम्हाला शिक्षकांना विद्यार्थी आवडतात कुठले. आणि हे लक्षात आल्यानंतर मग आम्ही त्या शाळेत बदल असा केला. 3 वर्ष हा उपक्रम होतो, कोविडच्या आदल्या वर्षी तो झाला आणि कोविड झाल्यानंतर 2 वर्ष आम्ही करतो. तो असं करतो की इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व विषयांचं एक प्रदर्शन तयार करतो. मी शिक्षकांना हे सांगितलं की तो विद्यार्थी किती बरोबर करेल, किती चांगलं करेल याचं मूल्यमापन तुम्ही करू नका. तो करेल, त्याच्या गुणवत्तेनुसार करेल, परंतु तो विद्यार्थी कसं सादर करतो आहे हे तुम्ही त्याच्या आईच्या किंवा वडिलांच्या डोळ्यातनं बघायला शिका. की माझा मुलगा घड 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 एक 10 वाक्य बनवतोय, सांगतोय, तो दाखवतोय, तो मला समजावून सांगतोय, याचा आनंद तुम्ही पालकांच्या नजरेतनं घ्यायला शिका. आणि आम्ही तेव्हापासून हे केलं की सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचं प्रदर्शन, नाही तर विषयांचं प्रदर्शन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये शास्त्र आणि गणित हे आघाडीचे उमेदवार असतात. असा बदल आपल्याला करता येऊ शकतो. आता हा मी मोठेपणा म्हणून सांगत नाही, कृपा करून आपण लक्षात घ्यावं, असं करता येऊ शकतं. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचा आम्हाला विचार करायला पाहिजे. बरं, विद्यार्थ्यांचा विचार करताना एक महत्त्वाचा घटक आपल्याकडे असा आहे, तो असा आहे की गमतीने एक विनोद आपण वाचला असेल किंवा पाहिला असेल की काय, शाळेमध्ये माझ्यासारखे एखादे रागीट शिक्षक बोलत आहेत एखाद्या पालकाला, तो विद्यार्थी असा हात बांधून मान खाली घालून उभा आहे आणि बहुतेक ते पालकाला ते शिक्षक सांगतात की तुमचा मुलगा कसा दंगा करतो वगैरे वगैरे वगैरे.
त्याला ते पालक तिकडून असं म्हणतात, म्हणजे ते व्यंगचित्र सांगतं की आमच्या घरी पण तो आमचं ऐकत नाही, आम्ही तुम्हाला सांगायला येतो. आता हा विनोद अतिशय सूक्ष्म पातळीवरती तुम्ही बघा. विनोद म्हणून हसायला येतं वगैरे वगैरे ही गोष्ट चांगलीच आहे, परंतु विद्यार्थी घडण्याचा किंवा विद्यार्थी घडवण्याचा आता नवीन एकूण जे चिंतन शिक्षण क्षेत्रात आहे किंवा जे मूलभूत चिंतन आहे त्याच्यामध्ये असं घडणं घडवणं असा शब्द वापरता कामा नाही, परंतु एक समजण्यासाठी म्हणून मी ते वापरतो की त्याचा मक्ता किंवा त्याचा एकाधिकार शिक्षकांच्याकडे आहे असं मानण्याची चूक आपण करता कामा नाही. नाईक सर इथं बसले, रामभाऊंनी मला एकदा एक प्रसंग सांगितला, तो प्रसंग मला असा लागला म्हणजे इथे. रामभाऊ स्वरूपवर्धिनीचं पण काम करतात, एक वंचित वर्गासाठी म्हणून गेले 30 पेक्षा जास्त वर्ष ती आपल्या पुण्यामध्ये काम करते आणि आणखीन काही ठिकाणी शहरांमध्ये ती काम करते की ज्यांच्यामध्ये आर्थिक सामाजिक एकदम दुर्बलता आहे अशा घटकांच्यामध्ये ते काम करतात. आणि मग त्यांनी असं एक योजना केली की सगळ्या पालकांच्या घरी जाऊन भेटायचं, आणि मग एका पालकाच्या घरी रामभाऊ स्वतः गेले होते. रामभाऊ डिंबळे जे ज्ञान प्रबोधिनीचे विद्यार्थी आहेत, आमच्या संचालक मंडळावरती दीर्घकाळ होते, ज्येष्ठ शिक्षक तज्ज्ञ उद्योजक वगैरे 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 असं आहे. मग अशी जे गीत सांगितलं त्यातल्या दोन ओळी ज्या शेवटच्या म्हणल्या त्या रामभाऊंच्या गीतातल्या. तर रामभाऊ एका घरी गेले आणि मग ते शिक्षक सगळं सांगत होते की तुमचा मुलगा कसा शाळेत दंगा करतो, तो कसं ऐकत नाही, त्याचं कसं अभ्यासात लक्ष नाही असं तो वगैरे वगैरे, हे जे आपण जे सगळं सांगतो ते सगळं सांगत होते. ज्यांच्या घरी गेले होते ती एकदम तशी न शिकलेली स्त्री होती, परंतु आयुष्य तिला माहिती होतं असं मला वाटतं. ती स्त्री एकच वाक्य बोलली की भाऊ कपडा मळला तर परटाकडे धुवायला टाकतो आपण, परटानंच कपडा स्वच्छ निघत नाही याची तक्रार केल्यानंतर आपण जायचं कुठं? आपण प्रयत्न करतो, निश्चितपणे करतो, करत नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही, कृपा करून आपण ध्यानात घ्या, परंतु कुठंतरी एका मर्यादेत असं आमच्या मनात येतं की नाही, ती निराशा तिथंच झटकून टाकली पाहिजे. आणि म्हणून या पालकांना देखील आपल्याकडे सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यातलं वेगवेगळं आहे, पुन्हा पालक सभेमध्ये किंवा पालक शिक्षक संघात प्रतिनिधी कसे हवे असतात आम्हाला हे वर्णन करून सांगायची गरज आहे का? अजिबात नाही. पण तुम्ही कल्पना असं करा की आमच्या शाळेमध्ये एखादा मुलगा मुलगी येते, त्याची आई 10 घरी स्वयंपाक करते आणि त्यांचं कुटुंब चालवते. त्या महिलेला आपण जे माध्यान्ह भोजनाची जी सोय आहे त्याच्या समितीचा सदस्य म्हणून तुम्ही जर घेतो की ताई तुम्ही या समितीवरती या धान्य नीट निवडलेलं आहे ना, स्वयंपाक शिजलेला आहे ना, तिच्या त्या जिथे ज्या ठिकाणी ते शिजवतात अन्न तिथे स्वच्छता आहे ना, हे बघण्यासाठी तुमच्याबरोबर आमच्याबरोबर एकदा 2-2 महिन्यातनं येत जा, तुम्ही आम्ही सहभाग करून घेऊ शकतो. आमच्याकडे येणाऱ्या पालकांच्यामध्ये स्वतःचं वाहन चालवणारे, रिक्षा चालवणारे, टेम्पो चालवणारे किंवा ट्रक वगैरे चालवणारे असे पालक असू शकतात. शाळांमध्ये परिवहन समिती असते, परिवहन समितीत आम्ही त्यांना घेऊ शकतो की नाही? त्यांना किती आनंद होईल. आणि सहभागिता किंवा सर्वांचा सहभाग याचं किती एक वेगळं विलक्षण उदाहरण होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पालक सभा, आमच्या सासवडच्या शाळेमधल्या पालक सभेचं वर्णन मी ऐकलं, नुकतंच ऐकलं. आपली पालक सभा कशी होते माहिती आपल्या सगळ्या. सासवडच्या शाळेनं काय केलं, त्यांची पालक सभा जवळपास 4 तास चालली एका वर्गाची. प्रत्येक पालकांना एक असं वेळेचं बंधन दिलेलं होतं की तुम्ही 11:30 ते 12 या वेळेत या, 12:30 ते 1 या वेळेत या. पालकांनी यायचं, त्यांचं नाव सांगायचं, ते शिक्षक बसलेले होते ते बसायचे समोर, मुला मुलीचं नाव घेऊन त्याची तपशीलवार चर्चा व्हायची. पालकांचा सहभाग असा असू शकतो. मी आणखीन एक उपक्रम सुचवला, तो आपल्याला करता येण्यासारखा आहे. आपल्याकडे पालक सभांच्या वेळा, आपल्याकडे जो आर्थिक सामाजिक गटातला वर्ग येतो त्यांच्या दृष्टीनं ते सोयीचं असतं का हो? एका दिवसाचा रोजगार बुडून येण्याची शक्यता नसते. म्हणून जसं सरकार देखील आता हल्ली करतं, बघा शासन तुमच्या दारी, शाळा तुमच्या वस्तीत, असं आम्ही का नाही करू शकत? आमच्या शाळेतले 5वी ते 12वीचे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या 5-6 वस्त्यांमध्ये आहेत. आमच्या कामाची वेळ सोडून तुम्ही दर महिन्याला 15 दिवसाला करू नका, परंतु दर 3 महिन्याला करा, 2 महिन्याला करा. आम्ही संध्याकाळी 7-7:30 वाजता त्या वस्तीत जाणार. प्रत्येक वस्तीत समाज मंदिर आहे की नाही?
तिथं बसण्याची तुमची सोय होईल की नाही? मी आमच्या शाळेत सांगितलं, तिथं शिक्षकांना आणि विशेषतः शिक्षिकांना फार प्रश्न पडला. मी वेगळ्या संदर्भात सांगत होतो, पण त्यांना फार प्रश्न पडला की त्या वस्तीत कसं जायचं, म्हणजे उदाहरणार्थ केळेवाडीत कसं जायचं, जनता वसाहतीत कसं जायचं, गोखलेनगरला कसं, हा प्रश्न पडला. मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिथं जाऊन उभ्या राहा, 10-15 मिनटं उभ्या राहा, निश्चितपणे तुम्हाला भेटायला आत्मीयतेनं प्रेमानं कुणीतरी येणार. ज्यावेळेला परत आम्ही चर्चा केली, एका शिक्षिकेच्या डोळ्यात पाणी आलं होतं. 15-20 वर्ष एका शाळेत त्यांची ती सेवा झाली, त्या वस्तीत गेल्या आणि त्या म्हटल्या की पालकांच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये चढाओढ लागली की बाई आमच्या घरी चला, एक घोडभर तरी तुम्ही चहा घेतलाच पाहिजे. मी सांगत होतो पालक सभेचं. पालकसभा त्या समाज मंदिरामध्ये संध्याकाळी 7, 7:30, 8 वाजता, पुण्यामध्ये ह्या उशीर नव्हे. गमतीनं मी असं म्हणत होतो की तुम्ही 20-25 वर्षापूर्वी रात्रीच्या 9 चिडीचूप होतो, आता चिडीचूप होण्याची वेळ किती बघा. मग जर चिडीचूप होण्याची वेळ, समाजाची वेळ जर पुढे गेलेली आहे, तर रात्री 7, 7:30, 8 उशीर, बरं, तुम्हाला रोज उठून थोडंच जायचं. ह्याच्यातनं त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये खूप मोठं भव्य दिव्य परिवर्तन होईल आणि तो एकदम प्रगती करून जाईल वगैरे वगैरे असं मला अजिबात म्हणायचं नाही. ह्याच्यातनं एक गोष्ट नक्की कळेल, ती म्हणजे शाळेला माझ्या मुलाबद्दल, माझ्या मुलीबद्दल काहीतरी वाटतं बरं का? फीच्या, उपस्थितीच्या, मार्काच्या पलीकडे जाऊन हे कळेल की नाही? तो पालक शिकलेला आहे, न शिकलेला आहे, त्याला काय म्हणायचं, लिहिता वाचता येतं की नव्हतं, त्याचा व्यवसाय कुठला आहे वगैरे, याच्या पलीकडे जाऊन ही भावना तर नक्की कळेल की नाही? त्यामुळं पालक सभांचं अशा पद्धतीनं आयोजन केलं पाहिजे. माजी विद्यार्थी हा एक आता अतिशय महत्त्वाचा घटक असतो आणि माजी विद्यार्थ्यांना जोडण्याचे प्रयत्न ठिकठिकाणी चांगल्या पद्धतीने होतात, आपण देखील करत असू, ते आणखीन जरा डोळसपणानं करायचे. मग त्या माजी विद्यार्थ्यांना आपण आवाहन करतो. साधारणपणे आव्हान कसं करतो? तर साधारणपणे आव्हान असं होतं, म्हणजे आपल्या इथं तसं होतं असं मी म्हणत नाही, परंतु एक साधारणपणे मी जे बघतो शिक्षण क्षेत्र, माझा जो काही एक मर्यादित अनुभव आहे, मी जे माझे विद्यार्थी आले की मग तुम्ही किती पैसे देणार शाळेला वगैरे, अशा पद्धतीचा एकदम डायरेक्ट पिन पॉइंटेड एकदम प्रश्न असतो. तो म्हणतो, अरे शाळेतनं बाहेर पडून मला 10 वर्ष झाली, तू काय करतो, तुझं कसं चाललं आहे वगैरे वगैरे, डायरेक्ट पैसे जरूर मागावेत. मी अजिबात असं म्हणत नाही की आपण निधी संकलन करू नये, करावं, कारण आपल्यासारख्या संस्थांची ती गरज आहे, परंतु तो एकमेव उद्देश आहे असं मानू नये. माणूस जोडण्याचा आपला उद्देश आहे की नाही? मी एक 2-3 गोष्टी सुचवतो बघा, सहज तुम्हाला करता येण्यासारख्यात असं मला वाटतं. आता आपल्या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी, जी कुठली शाळा असेल, इथली असेल, नगरची असेल, बोरिवलीची असेल वगैरे वगैरे, त्या शाळेतनं बाहेर पडून विद्यार्थी 10-15-20 वर्ष झाल्यानंतर तो वेगवेगळ्या पद्धतीनं समाजात गेलेला असेल, तर त्याच्या अनुभवाचा काही आपल्याला उपयोग करता येईल का? जर समजा आमचे माजी विद्यार्थी इथेच पुणे परिसरात असतील, तर त्यांना असं आपण म्हणू शकतो का की तू महिन्यातनं 2 तास शाळेत ये आणि तू अमुक एक गोष्ट कर. मग ती अमुक एक गोष्ट म्हणजे काय? तर तुम्ही कदाचित त्याला शिकवायला सांगा, कदाचित तुमच्या एखाद्या समितीच्या कामामध्ये भाग घ्यायला सांगा किंवा वगैरे वगैरे, त्याच्या ज्ञानाचा उपयोग करायला सांगा, असं तुम्ही करू शकता. आणखीन एक मी कल्पना सुचवतो तुम्हाला, आपल्या शाळांमध्ये साधारणपणे विद्यार्थ्यांचा असा एक गट निश्चितपणे असतो की त्यांना कशाचाही फरक पडत नाही, तुम्ही रागवा, तुम्ही ओरडा, तुम्ही आणखीन काय करा, पालकांना बोलवा, शिक्षा करा, असं काही फरक पडत नाही, आणि आपण अतिशय प्रेमानं तळमळीनं त्यांना ते सांगत राहतो. एक उपक्रम मी सुचवतो की आपल्याला शाळेचे माजी विद्यार्थी असं म्हटल्यानंतर जी यशस्वीतेची परिमाणं लौकिक जगामध्ये लावली जातात, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक वगैरे वगैरे वगैरे, असेच लोक पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात. आपल्या शाळेतून शिकलेला विद्यार्थी जो आज इलेक्ट्रिशियन म्हणून चांगलं काम करतो, प्लंबर म्हणून चांगलं काम करतो, आणि तो शाळेत असताना एकदम हूड होता, वांड होता, असा एक ग्रामीण भागातला शब्द आहे, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही बोलवा. स्वागत, सत्कार, हार, तुरे, परिचय सगळं बाजूला ठेवा. वर्गात जायचं, हा तुमचा दादा आहे, अमुक साली आपल्या शाळेतनं बाहेर पडला आणि तुम्ही आता याच्याशी गप्पा मारायच्या. ह्याचा परिणाम विलक्षण असा होईल आणि आपण शिक्षणशास्त्रामध्ये सुद्धा
एक कल्पना ही वेगळ्या पद्धतीने मांडली जाते पण ती इथं लागू पडते असं माझं मत आहे. पीअर ग्रुप लर्निंग असं ज्याला म्हणतात, तसं ज्या वेळेला तो माझी विद्यार्थी सांगेल की मी शाळेत असताना तुमच्या हरकत दंगा करायचो, बाई मला मारायच्या, सर मला अंगठे धरायला वगैरे वगैरे, तो सगळं सांगेल. परंतु शेवटी संवादाच्या तो निश्चितपणे हे सांगेल की आयुष्यात मी आज चांगला एक इलेक्ट्रिशियन झालो आणि माझं कुटुंब मला जे काही चांगली पद्धत वाटते त्याप्रमाणे मी चालवतो, त्याचं कारण मी आज मेहनत करतो, त्याचं कारण मी आज शाळेमध्ये असताना काहीतरी शिकलो, असं तो सांगेल की नाही. आणि या शब्दांचा परिणाम हा विलक्षण असतो. आपल्याला असं वाटतं की वक्त्यांच्या शब्दांचा परिणाम होतो, वक्त्यांच्या शब्दाचा परिणाम होत नाही, वक्त्यांच्या व्यक्तित्वाचा परिणाम होतो. हे माझं विधान नाही आहे, स्वामी विवेकानंदांचं विधान. ते म्हणतात की शब्दांचा परिणाम एक तृतीयांश आहे, व्यक्तिमत्वाचा परिणाम दोन तृतीयांश. असं माजी विद्यार्थ्यांना आपण जोडून घेऊ शकतो. असे वेगवेगळे उपक्रम आपल्याला करता आले पाहिजेत. आणि मगाशी चहापानाच्या वेळेला आचार्य सरांनी सांगितलं की सेवा सहयोगच्या संबंधातून आपल्याकडे आठवड्यातनं महिन्यातनं त्यांची एक जी काही ठरलेली वारंवारीत आहे त्याप्रमाणे ती मंडळी येतात, ते शिकतात. असे पण समाजामध्ये लोक आहेत, त्यांना काहीतरी करायचं आहे. अशांच्यापर्यंत पण आपण जाऊ शकतो, त्यांना पण आपण सहभागी करून घेऊ शकतो. आणि हे सगळं करत असताना की कालच्यापेक्षा मी बरा आज आहे ना, इकडे मात्र आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे आता असं झालं की आपल्या सगळ्यांच्याकडे फोन आहेत स्मार्ट, त्या फोनमध्ये वेगवेगळे ॲप्स असतात, ॲप्लिकेशन्स असतात, आणि दर 8-10 दिवसाला तुम्हाला एक संदेश येतो. काय येतो? न्यू व्हर्जन इज अवेलेबल, प्लीज डाउनलोड इट अँड अपडेट, येतो ना. अरे तो स्मार्टफोनचं व्हर्जनसुद्धा 10-15 अपडेट होतं. मी ज्या दिवशी नोकरीला लागलो त्या दिवसापासून आजपर्यंत एका रेगेचाही फरक माझ्यात पडलेला नाही. ह्या वाक्याचा अर्थ आपण कसा घ्यायचा? थोडा थोडा बदल आपण नक्की करू शकतो, संपूर्णपणे बदल शक्य नाही, मला अगदी मान्य, एकदम मान्य. थोडा बदल होईल. बरं, हे अपडेट जे असतात ना, त्यातले जर तांत्रिक माणसाशी तुम्ही बोललात माहिती असलेलं, तर ते म्हणतात की अपडेट म्हणजे काय असतं, की आधीचं जे काही असतं त्याच्यामध्ये 2-5% बदल केलेला असतो, फार बदललेलं नसतं, खालचं वर, वरचं इकडे, असं करून ते केलेलं असतं. थोडा थोडा बदल मी निश्चित करू शकतो, परंतु मनामध्ये मात्र तशी प्रेरणा पाहिजे. आणि हे फार विलक्षण आहे. स्मार्टफोनचं उदाहरण मी जरा पुढे नेतो. मी अनेकांना विचारतो की या स्मार्टफोनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली? सगळेजण उत्तर देतात, आपल्या मनात देखील वेगवेगळे उत्तरं आली असतील. मग मी म्हणतो की मला असं वाटतं या स्मार्टफोनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे त्याची बॅटरी. कालसारखा धुळाधार पाऊस पडला आणि 24-25 तास वीज गेली, काय तुमच्या स्मार्टफोनचं होणार? ती बॅटरी चार्ज असेल तर तुमचे स्मार्टफोनचे स्मार्ट ॲप्लिकेशन्स तुम्हाला स्मार्टपणे वापरता येतील. पण ती बॅटरी चार्ज नाही तर कसं वापरणार तुम्ही? तसं माणसाची बॅटरी म्हणजे माणसाचं मन आहे. मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल, असं सुधीर मोग्यांचं अतिशय सुंदर गीत आहे, अनेक जणांची गीत आहे. पण ते चार्ज ठेवण्याचं काम मात्र आपण सतत केलं पाहिजे. आणि ते चार्ज ठेवायचं म्हणजे कसं ठेवायचं? तर साधारणपणे मी चार गोष्टी सांगतो आणि लगेच सांगतो की पहिली गोष्ट तुम्ही करताच आहात, मी सांगितलं की तुमच्या लक्षात. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्यासारखा चांगला विचार यांच्या मनात येतो, त्यांच्या सदैव संपर्कात राहायचं. तुम्ही असा विचार करा की विद्याप्रतिष्ठानमध्ये आपण जे सगळे घटक इथे बसलेलो आहोत, एका चांगल्या विचारानंच आपण एकत्र आलो ना, त्यामुळे आपण चांगल्या माणसांच्या संपर्कात आहोतच. फक्त याच्यात असं आहे की कधीतरी मी चार्ज असतो, सुहासराव डिस्चार्ज असतात, किंवा कधी सुहासराव चार्ज असतात, मी डिस्चार्ज असतो. त्याला मी सुहासरावांना किंवा सुहासरावांनी मला भेटलं पाहिजे, मोकळेपणानं संवाद केला पाहिजे, आणि मग ते मनाचं चार्जिंग होतं, चांगल्या माणसांचा संपर्क. एक. दुसरं, ज्यांनी आयुष्यामध्ये असं काहीतरी विलक्षण करून दाखवलं, अशा व्यक्तींची चरित्र वाचणं, आत्मचरित्र वाचणं यूट्यूबवरती तर खजिना आहे, तो ऐकणं पाहणं ही दुसरी गोष्ट आपण केली पाहिजे. किती विलक्षण परिस्थितीत माणसं काम करतात. महाराष्ट्र तर आपला इतका भाग्यवान आहे की शिक्षण क्षेत्रामध्येच ज्यांनी आपलं आयुष्य घातलं असे अनेक
स्त्री पुरुष या ठिकाणी होऊन गेले. त्यांनी स्वतःचे अनुभव लिहिले, आत्मचरित्र लिहिली गेली, चरित्र लिहिली गेली. तुम्ही वाचा किंवा वाचली पण असतील, त्याच्यातनं निःसंशयपणे आपल्याला प्रेरणा मिळते. यूट्यूबवरची भाषणं आपल्याला ऐकता येतात, त्यांचं चरित्र मालिका बघता येते, त्याच्यातनं आपल्याला प्रेरणा मिळते. तिसरी गोष्ट, अशा लोकांना जाऊन भेटायचं, त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेटायचं. मग ठरवून आमची एक, जशी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल असते ना, तशी आमची एक शैक्षणिक सहल असली पाहिजे. ही शाळा नेमकी चालते कशी, यांच्याकडे काय बरं चांगलं आहे, हे दिसतं. अशांसाठी जाऊन भेटणं, विचारांचं आदान प्रदान करणं, कल्पना एकमेकांना देणं घेणं हे करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे, हे पहिले तीन झाल्यानंतर रोज काही ना काहीतरी काही ना काहीतरी करतच राहणे. पहिल्या तीन गोष्टी व्यवस्थित चांगल्या केल्या, थांबलो उपयोग नाही. रोज काही ना काहीतरी थोडं 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 चांगलं करत राहणे हे अतिशय महत्त्वाचं आणि हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. क्रम तुम्ही उलटा केला तरी चालेल. त्यामुळं रोज आमच्या दैनंदिन ज्या काही शिक्षण क्षेत्राशी निगडीत आमच्या ज्या कृती आहेत, क्रियाकलाप आहेत, कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी करत राहणं. आणि ह्याच्यातनं आपलं मन हे सदैव प्रफुल्लित होईल. आणि जसं संत तुकाराम म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, ती सिद्धी प्राप्त होईल. आणि मग जी अशी एक अंधकारमय परिस्थिती आहे असं आपल्याला वाटतं आहे, त्या अंधकार परिमय परिस्थितीमध्ये जागतिक श्रेष्ठ शिक्षणतज्ज्ञांमध्ये ज्या भारतीयांचा समावेश होतो चार जणांचा माझ्या माहितीप्रमाणे, त्याच्यातले एक जण आहे, त्यांचं नाव आहे रवींद्रनाथ ठाकूर. आणि त्यांची अतिशय सुंदर कविता आहे, त्याचा आशय मी सांगतो. रवींद्रनाथ असं म्हणतात की अस्ताला जाणाऱ्या सूर्यानं विचारलं की मी तर आता अस्ताला चाललो, जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करील. सर्व जग शांत बसलं, निरुत्तर झालं. एका कोपऱ्यातनं मिणमिणत्या पणतीचा आवाज आला, हे भगवान मी माझ्या क्षमतेनं माझा कोपरा उजळवण्याचं काम करीन. असा आपला विद्या प्रतिष्ठान महाराष्ट्राचा कोपरा उजळवण्याचं काम आपण अधिक चांगल्या पद्धतीनं करूया हे आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.